पुण्याच्या भोर तालुक्यात नीरा देवघर धरण आता 100% भरले। धरण परिसरातल्या निघुणघर गावच्या नागरिकांनी पाण्याचं जलपूजन केलं। सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या 5 दिवसांमध्ये 8.63 टीएमसीनं वाढ झाली आहे। सध्या उजनी 41% भरले। पावसाचा जोर कायम राहिला तर पुढील काही दिवसांमध्ये धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे। जालन्याच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक सुरू झाली आहे। नव्या सोयाबीनला खासगी व्यापाऱ्याकडून 4,700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला। पहिल्याच दिवशी सोयाबीनची 30 क्विंटल आवक झाली। जळगावमध्ये झेंडू फुलांची आवक वाढली आहे। कोलकातासह इतर फुलांचीही मागणी वाढली आहे। वल्लभदास वालजी फुल बाजारामध्ये झेंडू फुलांना सरासरी 45 रुपयांचा प्रति किलो असा दर मिळाला। पीक कर्जासाठीच्या योजनेत सरकारनं बदल केला त्या शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय। 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी 0% व्याजदराची योजना सुरू केली होती, मात्र शासनानं अचानक या योजनेमध्ये बदल केल्यानं शेतकरी हवालदिल झाले। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। FRP अधिक उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये मिळावा यासाठी छत्रपती राजाराम साखर कारखान्यासमोर ढोल बजाव आंदोलन केलं। ऊस गाळप हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। ऊस दरासाठी राजू शेट्टी आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत। आजपासून साखर कारखान्यांची साखर बाहेर पडू देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। उसाला FRP अधिक 400 रुपये दर द्यावा अशी राजू शेट्टींची मागणी। विकासाचा ध्यास म्हणजे